त्यानंतर आपण जाऊयात. संजय राऊत सध्या बोलत आहेत त्यांच्या पत्रकार परिषदेत. तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एक स्वतंत्र भूमिका होती, पण ते आमच्या विरोधकांच्या आघाडीमध्ये तेव्हाही होते आणि आजही आहे. पवार साहेबांनी अडाणींसंदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्याने त्यांचं मत मांडलं असलं तरीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जर कोणाला वाटत असेल फूट किंवा तडे जाणार नाहीत. ममता बॅनर्जीसुद्धा म्हणजे आता आपण सांगितलं की राष्ट्रवादी आणखी तृणमूल म्हणजे आता शरद पवार यांच्या पाठोपाठ ममता बॅनर्जीसुद्धा अदानी यांना क्लीन चीट दिली असं वाटतं? नाही, मला वाटत नाही की पवार साहेबांनी क्लीन चीट दिली आहे. पवार साहेबांनी क्लीन चीट दिली नसून चौकशीचे जे पर्याय आहेत त्या संदर्भात त्यांचं मत व्यक्त